Welcome student to the lecture series of graph theory. In this lecture we are going to learn handshaking lemma. This is just a result and we are going to learn a important theorem based on handshaking lemma. Then we are going to learn subgraphs and some important results related to subgraphs. After that we are going to learn what is meant by induced subgraph and spanning subgraph. That is all we are going to learn in this lecture. So let's start with the handshaking lemma. It is a very easiest result. We are going to also see examples based on handshaking lemma. This is again a very important result according to exam point of view. It might be asked in MCQ type exam. So listen carefully. Statement of handshaking lemma. If G is equals to order pair V, BE, be any graph, the sum of degree of vertices of G, that means we have to make sum of degree of vertices. First of all, we should know how many vertices the graph have. Then we have to find out the degree of each vertices. And we have to add them. म्हणजे आपल्याला टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस माहित पाहिजे, प्रत्येकाची डिग्री कॅल्क्युलेट करता आली पाहिजे आणि त्यांची काय करायची लास्टला सम करायची. व्हर्टायसेस ऑफ जी इज इक्वल टू ट्वाइस द नंबर ऑफ एजेस ऑफ जी. म्हणजे जेवढे हे इक्वल्स टू काय येणार आहे, ट्वाइस द नंबर ऑफ एजेस. म्हणजे जेवढे नंबर ऑफ एजेस असणार आहे त्याच्या काय असणार आहे, ते दुप्पट असणार आहे. म्हणजेच काय, दॅट इज इफ V is equals to V1, V2, V3 up to Vn. Then that is we have, these are total number of vertices. That means we have n number of vertices. So we have to take summation I running from 1 to n. म्हणजे जेवढे number of vertices असतील तेवढे sum कुठून run होईल, 1 to total number of vertices पर्यंत. म्हणजे n vertices असतील तरी ते n असणार आहे, 5 number of vertices असतील तरी ते काय असणार आहे, 5 असणार आहे. ओके, सो समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू एन, डिग्री ऑफ वी आय इज इक्वल्स टू 2 टाइम्स मॉड ऑफ ई. व्हॉट इज मॉड ऑफ ई, वी हॅव ऑलरेडी सीन दिस इन लास्ट लेक्चर. मॉड ऑफ ई इज इक्वल्स टू टोटल नंबर ऑफ एजेस ऑफ जी. समेशनचं काम माहितीच आहे, समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू 5 डी ऑफ वी आय कसं राईट डाऊन करता येईल, डी ऑफ वी 1 प्लस डी ऑफ व्ही 2 कुठपर्यंत जायचं, 5 पर्यंत, डी ऑफ व्ही 3 प्लस डी ऑफ व्ही 4 प्लस डी ऑफ व्ही 5 इथपर्यंत काय आपल्याला जायचंय. ओके, दिस शुड बी इक्वल्स टू ट्वाइस द नंबर ऑफ एजेस. हे काय, नंबर ऑफ एजेस, म्हणजे त्या ग्राफकडे टोटल एजेस किती आहेत त्याला कशाने मल्टीप्लाय करायचं, 2 ने मल्टीप्लाय करायचं. म्हणजे हे दोघं काय येणार आहे, दोघं सम इक्वल टू येणार आहेत. ओके, सो फॉर एक्झाम्पल सपोज वी हॅव कन्सिडर दिस एक्झाम्पल. ओके, सो टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस हिअर आर 1, 2, 3, 4 अँड 5. व्हॉट आर दी नेमिंग गिव्हन टू व्हर्टायसेस ए, बी, सी, डी, ई. व्हॉट इज द डिग्री ऑफ ए, डिग्री ऑफ ए मीन्स हाऊ मेनी एजेस इन्सिडंट ऑन ए, सो 1, 2 अँड 3, सो डिग्री ऑफ ए इज 3. व्हॉट इज डिग्री ऑफ बी, 1, 2, 3 अँड 4, सो 4. व्हॉट इज डिग्री ऑफ सी, 1, 2 अँड 3, सो डिग्री ऑफ सी इज 3. व्हॉट इज डिग्री ऑफ डी, 1, 2, 3, 4. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट लूप ऍडेड 2 टू द डिग्री ऑफ व्हर्टायसेस, सो वी गेट हिअर डिग्री ऑफ डी इज इक्वल्स टू 4. What is degree of E? 1 and 2. Okay, now we have to take summation of this degree of vertices. So summation I running from 1 to 5 degree of VI is equals to, just take the sum of these integers, 3 plus 4 plus 3 plus 4 plus 2. So here we get total sum as 16. Now we have calculated this side and we get 16. Now we have to calculate total number, how many total number of edges this graph have. So how many edges this graph have? This is 1, 2, 3,
4, 5, 6, 7 and 8. So total number of edges किती है अगर आपको 8. So 8 into 2 किती? 2 times number of edges. Number of edges किती बेटले था आपले ला? 8. So 8 into 2 is 16. बगा. ये sum equals to का आली है मंजे? Sum of degree of vertices is equals to का आले? Twice the number of edges. दोग 16, 16 आले ना? आशे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल घेऊन व्हेरीफाय करू शकतात. खूपच इझी आहे आणि एक्झामला 101% यावरती क्वेश्चन्स विचारलेलाच असतो. नाउ वी आर गोइंग टू सी ए थेरम बेस्ड ऑन हँड शेकिंग लेमा. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दिस थेरम? इन एनी ग्राफ द नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस. व्हॉट इज मीन बाय ऑड व्हर्टायसेस? Odd vertices means a vertices is said to be odd vertices if its degree is odd. कोणत्या vertices ला odd म्हणतो? ज्याची degree odd असते. Odd म्हणजे काय? 1, 3, 5, 7, 9, 11 हे सगळे नंबर काय आहेत आपले? Odd आहे. ज्यांना दोनाने भाग जात नाही त्यांना काय म्हणतो आपण? Odd number. Okay? The total number of odd vertices is always even. म्हणजे एखाद्या ग्राफ मध्ये असे व्हर्टायसेस ज्यांची डिग्री काय ऑड आहे हे जर सगळे काउंट केले ना तुम्ही, म्हणजे किती व्हर्टायसेसची डिग्री ऑड आहे ते ऑलवेज काय असणार आहेत? इव्हन असणार आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस कोणत्या याच्यात मल्टिपल मध्ये असेल ते 2 च्या. म्हणजे एकतर ऑड डिग्रीचे व्हर्टायसेस 0 असतील, 2 असतील, 4 असतील किंवा 6 असतील किंवा 8 असतील. म्हणजेच आपण सांगू शकतो की ऑड व्हर्टायसेस कोणत्याही ग्राफकडे ऑड व्हर्टायसेस हे असणारे इन टोटल नंबर्स दे ऑलवेज इन इवन नंबर. दॅट मीन्स दे मस्ट बी मल्टिपल ऑफ 2. दॅट मीन्स 0, 2, 4, 5, 6 इन नंबर्स. सो याचा रिझल्ट खूपच इझी आहे, तुम्हाला इझिली सांगतो मी पुन्हा एकदा. सो लेट स्टार्ट विथ द प्रूफ. लेट जी इज इक्वल्स टू ऑर्डर पेअर व्ही कॉमा ई बी ए ग्राफ विथ एन व्हर्टायसेस. That means we have considered graph G having n vertices. Keep in always mind what they have said. Graph with n vertices. Which are these n vertices? V1, V2, dash 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 Vk, comma Vk plus 1, dash 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 Vn. म्हणजे काय total number of n vertices आहेत. ओके, आपल्याला माहित नाही ते इन नंबर्स ऑड आहेत की इवन आहेत. आपल्याला फक्त काय शो करायचे? असे व्हर्टायसेस ज्यांची डिग्री काय आहे? ऑड आहे. ते इन नंबर्स किती असणार आहेत? इव्हन असणार आहेत. बघा फॉर एक्झाम्पल आताच घ्या, हे कॅल्क्युलेट केलं होतं. बघा ऑड डिग्री कोणकोणत्या व्हर्टायसेसची आहे? बघा ए ची डिग्री किती आहे? 3 आहे, म्हणजे ऑड नंबर आहे. सी ची डिग्री किती आहे? 3 आहे, म्हणजे ते काय ऑड आहे. बाकी 4 हे आणि 2 हे काय सगळे इव्हन नंबर आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहे ज्यांची डिग्री ऑड आहे? बघा 2 भेटले. बघा म्हणजे आपल्याला 3 भेटणार नाही कधी, 5 भेटणार नाही, 1 भेटणार नाही. भेटतील तर ते किती मध्ये पटीत भेटतील? 2 पटीमध्ये भेटणार. ओके, सो हे आपल्याला व्हेरीफाय करायचंय विदाउट लॉस ऑफ जनरॅलिटी. सपोज ना ओके, अँड नंबर ऑफ एजेस ऑफ जी इज इक्वल्स टू मॉड ऑफ ई इज इक्वल्स टू क्यू एजेस. म्हणजे जो ग्राफ अज्युम करतोय त्याच्याकडे नंबर ऑफ एजेस किती असणार आहे? क्यू एजेस असणार आहे. Without the loss of generality, suppose that degree of V1, V2 up to Vk are even. म्हणजे आपण without loss of generality म्हणजे असं assume करू की V1 to Vk हे सगळे जे व्हर्टायसेस यांची डिग्री काय आहे? Even आहे. V1 to जे Vk हे टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस यांची डिग्री किती? Even आहे. मग उरलेल्यांची डिग्री किती असणार आहे? Odd असणार आहे. And degree of Vk plus 1 to Vn are odd. आलं इथपर्यंत लक्षात? म्हणजे पहिल्या के व्हर्टायसेसची डिग्री काय आहे? इव्हन आहे. आणि के नंतरच्या पुढचे व्हर्टायसेस कोणते आहेत? व्हीके प्लस 1 टू व्हीएन, यांची सगळ्यांची डिग्री काय असणार आहे? मग ऑड असणार आहे. एक तर इव्हन असेल किंवा ऑड असेल ना. बाय हँड शेकिंग ले आपण काय सांगू शकतो? समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू हाउ मेनी व्हर्टायसेस दिस ग्राफ हॅव देअर टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस आर एन. सो समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू एन degree of vi is equals to twice the number of edges. How many edges this graph have? Q edges. So 2 times q is equals to an even number. हा number even असणार आहे, कारण की कोणताही number घ्या त्याला दोनाने multiply केलं तर आपल्याला आउटकम काय भेटणार आहे? इव्हन नंबर भेटणार आहे. 3 घ्या, 3 इंटू 2 किती? 6. 3 तर ऑड नंबर होता. 4 घ्या, 4 इव्हन नंबर आहे. 4 इंटू 2 किती? 8 इज अन इव्हन नंबर.
अगेन 7 इंटू 2 इज 14, 14 इज एन इवन नंबर, म्हणजे क्यू कोणताही नंबर असला पण त्याला आपण 2 ने मल्टीप्लाय केल्यानंतर तो काय असणार आहे, इव्हनच नंबर असणार आहे. ऑड इंटीजर असू द्या किंवा इव्हन इंटीजर असू द्या, त्याला जर 2 ने मल्टीप्लाय केला तर ऑलवेज वी विल गेट अँड इव्हन इंटीजर ऑर नंबर. बाय कन्सिडरिंग दी व्हर्टायसेस ऑफ ऑड अँड इव्हन डिग्रीज सेपरेटली, मग आपण काय करू, ज्यांची डिग्री ऑड आहे ते व्हर्टायसेस सेपरेट करू, ज्यांची डिग्री इव्हन आहे त्यांना काय करू आपण सेपरेट करू. ओके, सो बाय कन्सिडरिंग दी व्हर्टायसेस ऑफ ऑड अँड इव्हन डिग्री सेपरेटली बाय वन. सो आपल्याला माहिती आहे की पहिल्या के व्हर्टायसेसची डिग्री किती आहे, इव्हन आहे ना. सो आपण के समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू के डिग्री ऑफ व्ही आय, म्हणजे इथल्या प्रत्येक व्हर्टायसेसची डिग्री किती आहे, इव्हन आहे. उरलेल्यांची प्रत्येकाची डिग्री, इथे के ला स्टॉप झालं होतं कारण की के पर्यंतच्या प्रत्येक व्हर्टायसेसची डिग्री काय होती, इव्हन होती. नाव दी व्हर्टायसेस फ्रॉम के प्लस 1 टू एन हॅव्हिंग डिग्री ऑड, म्हणजे इथल्या प्रत्येकाची डिग्री काय असणार आहे, ऑड असणार आहे. आणि इज इक्वल्स टू 2 टाइम्स क्यू, दॅट मीन्स इव्हन नंबर, म्हणजे हे काय असणार आहे, ऍक्च्युली इव्हन नंबर. म्हणजे यांच्या डिग्रीची सम प्लस यांच्या डिग्रीची सम काय असणार आहे, इट विल बी अँड इव्हन नंबर. सो बघा, हा एक इव्हन नंबर असणार आहे. इथे प्रत्येक व्हर्टायसेसची डिग्री काय आहे, इव्हन आहे. म्हणजे इथली जी प्रत्येक टर्म असणार आहे ती काय असणार आहे, इव्हन असणार आहे. आणि इव्हन नंबरची सम काय असते, इव्हनच असते. 2 + 10 + 2 किती असतात, 14. इव्हन नंबर आहे. 2 + 10 किती आहेत, 12. तो पण इव्हन नंबर आहे. म्हणजे इव्हन नंबरची सम काय असते, ऑलवेज इव्हन असते ना. म्हणजेच बघा, 2 + 4 + 6 यांची सम किती आहे, 12. हा पण काय, इव्हन नंबर आहे ना. म्हणजे ही टोटल सम काय असणार आहे, इव्हन असणार आहे. कारण की इथल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री काय आहे, इव्हन आहे. इव्हन म्हणजे 2 मल्टिपल. ओके, सो त्यांची सम पण काय असणार आहे, इव्हन असणार आहे. हा पण इव्हन नंबर आहे, हा पण इव्हन नंबर आहे. तर याला काय व्हावं लागेल, हा जर इव्हन नंबर आहे, इव्हन प्लस काय असेल तर आपल्याला इव्हन भेटेल. इव्हन एक नंबर घ्या, 2 + 3 घेतल्यानंतर किती भेटतो, 5. हा काय आपला ऑड नंबर आहे. म्हणजे इथे ऑड नंबर चालेल का आपल्याला, नाही. मग इथे काय घ्यावं लागेल, आपल्याला इव्हनच नंबर घ्यावा लागेल ना. इथे काय घ्यावं लागणार आहे, आपल्याला इव्हनच नंबर घ्यावा लागणार आहे. म्हणजे तेव्हाच इथे काय होईल, आपल्याला इव्हन नंबर भेटेल. म्हणजे हा इव्हन नंबर आहे, हा पण इव्हन, दिस इज अन अगेन इव्हन नंबर. सो इट मस्ट बी अन इव्हन नंबर. बट रिझन बिहाइंड दिस, सिन्स आरएचएस ऑफ 2 इज इव्हन अँड दी फर्स्ट एक्सप्रेशन इन एलएचएस ऑफ 2 इज इव्हन, दॅट मीन्स दिस इज अन इव्हन नंबर अँड एलएचएस ऑफ फर्स्ट एक्सप्रेशन इज अन इव्हन नंबर. अँड वी नो दॅट दी ऍडिशन ऑफ 2 इव्हन इज ऑलवेज इव्हन, दॅट मीन्स ऍडिशन ऑफ दिस 2 इव्हन नंबर मस्ट बी इव्हन, दॅट मीन्स इट मस्ट बी अन इव्हन इन नंबर. हेन्स समेशन आय रनिंग फ्रॉम के प्लस 1 टू एन डिग्री ऑफ व्ही आय इज अन इव्हन नंबर. ऑलवेज काय असणार आहे, ते इव्हन नंबर, इन नंबर असणार आहे. इन 3 इज डिग्री ऑफ व्ही आय इज ऑड. बघा, ही सम तर इव्हन आहे. ही सम काय म्हणजे, समजा आपल्याला डिग्री ऑफ व्ही 1 प्लस डिग्री ऑफ व्ही 2 प्लस डिग्री ऑफ व्ही 3 कन्सिडर केला आणि यांची सम काय आहे, इव्हन आहे, हे तर माहिती. बट इथल्या प्रत्येकाची डिग्री काय आहे, ऑड आहे. ओके, बघा मग, समजा ऑड प्लस ऑड काय होतं, इव्हन होतं. म्हणजे ही एक पेअर झाली इव्हनची. इथे बघा, इव्हन प्लस ऑड काय होईल, मग या दोघांचा आउटकम काय होऊन जाईल, ऑड होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल, सिम्पल वे, समजा 3 + 5 + 7 घेतलं तर हा इव्हन नंबर देईल का तुम्हाला, नाही देणार. कारण की 5 + 7 12, 12 + 3 इज 15, इट इज नॉट अन इव्हन नंबर. मग हे किती लागणार आहेत आपल्याला नंबरिंग मध्ये, समजा 3 + 5 + 7 + 9 घेतली, यांची सम बघा किती, 7 + 9 इज 16, 16 + 5 इज 21, 21 + 3 इज 24. बघा, एकावेळी 15 भेटतोय, एकावेळी 24 भेटतोय. म्हणजे हा इथे ऑड भेटतोय, इथे काय भेटतोय, इव्हन भेटतोय. म्हणजे जर
हे टोटल नंबर किती होते आपल्याकडे 3 होते आणि हे टोटल नंबर किती होते आपल्याकडे 4 होते म्हणजे हे काय आहे ऑड आहेत म्हणून इथे काय सम येते आपली ऑड आहे इथे काय आहे हा इवन नंबर हे टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहे इवन आहे म्हणजे 4 हा इवन नंबर आहे ना म्हणजेच काय जर इथे टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस इवन असतील आणि प्रत्येकाची डिग्री काय आहे ऑड आहे ओके जर टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस इवन असतील आणि प्रत्येकाची डिग्री ऑड असेल तरच इथे काय भेटतं आपल्याला इवन भेटतं म्हणजेच आपल्याला काय लागणार आहे दी टोटल नंबर ऑफ टर्म इन दिस एक्सप्रेशन मस्ट बी इवन कारण की इथे बघा ना इथे टोटल नंबर ऑफ एक्सप्रेस टर्म्स इन दिस एक्सप्रेशन किती होते 4 होते तरच आपल्याला ही सम काय भेटत होती इवन भेटत होती ना Hence the number of vertices of odd degree is even. इथल्या प्रत्येक व्हर्टायसेसची डिग्री काय असणार आहे ऑड असणार आहे बट सगळे व्हर्टायसेस काउंट केले तर ते काय असणार आहेत आपल्याकडे इवन असणार आहे हेन्स द नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस इन एनी ग्राफ इज इवन गॉट इट नाउ लेट्स मूव टू द डेफिनेशन ऑफ सब ग्राफ लेट जी इज इक्वल्स टू ऑर्डर पेयर व्ही कॉमा ई बी ए ग्राफ ए ग्राफ G1 is equals to V1, E1 is said to be subgraph of G. That means this is our main graph and this is our subgraph. V1 चे जे vertices असणार आहेत ते कुठून येणार आहे V मधलेच असणार आहे आणि E1 चे जे edges असणार आहेत ते कुठले असणार आहेत E1 मधलेच असणार तरच तो सबग्राफ होईल ना नाहीतर vertices दोघांमधले different असतील edges दोघांमधले different असतील तर तो जीचा सबग्राफ होणारच नाही G1 हा जीचा सबग्राफ होणारच नाही म्हणजे V1 मधले जे व्हर्टायसेस असतील ते कुठले असणारे V मधले असणारे E1 मधले काही E1 मध्ये जे एजेस असणारे ते कुठले असणारे E मधले असणारे सर्वच गरजेचे नाहीये सबग्राफ दाखवायचं म्हणजे सगळेच व्हर्टायसेस सगळेच एजेस आले पाहिजे गरजेचे नाही आपल्याला काही असले तरी चालणार आहे ओके एक ग्राफ G1 इज इक्वल टू V1 कॉमा E1 इज सेड टू बी सबग्राफ ऑफ G If E1 is a subset of E, that means E1 must be a subset of E. And V1 must be a subset of V. ये माहिती ना subset चा साइन असतं हे इक्वल टू शो करतं म्हणजे हा याचे इक्वल टू पण असू शकतो आणि हे काय शो करतो स्ट्रिक्टली लेस दॅन म्हणजे याच्यातले सर्वच एलिमेंट याच्यात नसणारे ओके प्रॉपर सबसेट म्हणतो त्याला आपण is said to be a subgraph of G if E1 is a subset of E and V1 is a subset of V such that the edges in E1 are incident only with the vertices in V1 या लाईनचा मीनिंग काय आहे जे E1 मधले जे एजेस असणार आहेत ना ते V1 मधल्या व्हर्टायसेस वरती इन्सिडेंट झाले पाहिजे ओके तुम्हाला एक्झाम्पल वरनं लक्षात येईल दिस इज अवर मेन ग्राफ These all are these proper graph of this main graph. बघा हा काय याचा सब ग्राफ आहे का ते कसं व्हेरीफाय करू शकतो ए बी ई म्हणजे याचे जे व्हर्टायसेस आहेत त्याचे जे याच्यात पण आहे हा एज इथे प्रेझेंट आहे तो इथे पण आहे इथला एज इथे पण प्रेझेंट आहे इथला एज इथे पण प्रेझेंट आहे ना म्हणजे हा काय एज इज सब ग्राफ ऑफ जी देन ई डी सी बी ई दिस इज डी सी बी म्हणजे याच्यात जे व्हर्टायसेस आहेत तेच इथे पण प्रेझेंट आहे आणि याच्यात जे एजेस आहेत बघा बी टू सी आहे सी टू डी आहे देन ई टू डी आहे म्हणजे याच्यात जे एजेस आहेत तेच इथे प्रेझेंट हेन्स क्यू मस्ट बी ए सबग्राफ ऑफ जी दॅट मीन्स क्यू इज ए सबग्राफ ऑफ जी नाऊ ई अँड बी अवर मेन ग्राफ हॅज ई अँड बी व्हर्टायसेस अँड देर इज एन एज बिटवीन ई अँड बी सो के इज एन सबग्राफ ऑफ जी Now A and C. So here we have A and C vertices. But there is no here we have edge between A and C. But here is no edge between A and C. Hence P not a subgraph of G. म्हणजे सगळे काय subgraph of G आहेत फक्त हा काय नाहीये subgraph of G नाहीये So we have said here H क्यू के आर सबग्राफ ऑफ जी बट पी इज नॉट ए सबग्राफ ऑफ दिस पी इज नॉट ए सबग्राफ ऑफ जी बिकॉज एन एज ए सी ऑफ पी इज नॉट एन एज ऑफ जी
Okay, now some observations about subgraph. What we can say about some observations about subgraph? Every graph is its own subgraph. म्हणजे प्रत्येक ग्राफ काय असतो? हा स्वतःचा सबग्राफ असतो. देन नेक्स्ट इज, इफ एच इज ए सबग्राफ ऑफ जी अँड के इज ए सबग्राफ ऑफ एच, दॅट मीन्स के इज ए सबग्राफ ऑफ एच अँड एच इज सबग्राफ ऑफ जी, म्हणजे के इज ए सबग्राफ ऑफ जी अँड एच इज ए सबग्राफ ऑफ जी. दिस इम्प्लाइज के इज सबग्राफ ऑफ जी. दिस इज कॉल्ड ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. म्हणजे के कोणाचा सबग्राफ आहे? एचचा. आणि हा एच कोणाचा सबग्राफ आहे? जीचा. म्हणजे ऑब्विसली हा के कोणाचा सबग्राफ होणार आहे? जीचा सबग्राफ होणार आहे. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, दिस इज अवर ग्राफ जी. ओके, नाऊ दिस इज डी सी बी, दिस इज अवर जी, this is our h and this is b c. बघा मग k कोणाचा सबग्राफ आहे? h चा. कारण की k मधले जे व्हर्टायसेस ते h मध्ये आहेत आणि जो एज इथे आहे तो इथे पण आहे. म्हणजे काय? h इज ए सबग्राफ, सॉरी, k इज ए सबग्राफ ऑफ h. आणि बघा इथले जे व्हर्टायसेस आहेत तेच इथे पण प्रेझेंट आहे, इथे जे एजेस आहेत ते इथे पण प्रेझेंट आहे. हेन्स वी कॅन से दॅट h इज ए सबग्राफ ऑफ g. म्हणजे हा याचा सबग्राफ आहे, हा याचा सबग्राफ आहे. म्हणजे इनडायरेक्टली के मस्ट बी ए सबग्राफ ऑफ जी, बिकॉज इट हॅज बी अँड सी एज व्हर्टायसेस, सो इट इज ऑल्सो प्रेझेंट इन जी. अँड देर इज अन एज बिटवीन बी अँड सी इन के, सो इन जी देर इज ऑल्सो अन एज बिटवीन बी अँड सी. आलं लक्षात? अ सिंगल व्हर्टेक्स इन ए ग्राफ जी इज ऑल्सो ए सबग्राफ ऑफ जी. म्हणजेच काय? समजा हा आपला जी ग्राफ आहे आणि याचा एक सबग्राफ घेतला, फक्त ए, फक्त एक व्हर्टेक्स घेतला, हा पण काय होणार आहे? याचा सबग्राफ होणार आहे. अगेन बघा, अ सिंगल एज इन जी, म्हणजे सिंगल एज हा जी आहे ना आपला, याच्यातला कोणताही एक एज घ्या ए अँड बी, इट इज ऑल्सो अँड सबग्राफ ऑफ जी. हा पण जीचा काय असणार आहे? सबग्राफ असणार आहे. एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतं, अ सिंगल व्हर्टेक्स इन जी इज ए सबग्राफ ऑफ जी ऑर नॉट, सिंगल एज इन जी इज ए सबग्राफ ऑर नॉट. ओके, अ सिंगल एज इन जी टुगेदर विथ एंड व्हर्टायसेस, म्हणजे एंड व्हर्टायसेस त्या व्ही वन मध्येच असले पाहिजे ना. म्हणजे ए आणि बी आणि ई वन मध्ये काय असेल? हा एज एज ई असणार आहे. ओके, सो सिंगल एज इन जी टुगेदर विथ इट्स एंड व्हर्टायसेस ऑल्सो ए सबग्राफ ऑफ जी. नाऊ E observation is two or more subgraphs of any graph are edge disjoint if they have no edge in common. Suppose we have consider two subgraph. This is our G, this is our H, and this is our K. A, B, C, D. A, C, D. Then B, C, D. टू ऑर मोर सबग्राफ, म्हणजे एच कोणाचा सबग्राफ आहे? जीचा. के कोणाचा सबग्राफ आहे? जीचा. आर एज डिसजॉईंट, हे डायग्राम तुम्ही नोटबुकमध्ये लिहित चला, ठीक आहे? म्हणजे डायग्रामवरून इझी लक्षात येईल. यांना दोघांना आपण एज डिसजॉईंट म्हणू शकतो इफ दे हॅव नो एज इन कॉमन. बघा, हा एक एज आहे आणि हे एज आहे, याच्यात प्रेझेंट आहेत का? नाही, कारण की डिफरंट एज आहे ना. हे दोघे एज डिफरंट आहेत. सॉरी, हा नाही घेता येणार. ओके, आपल्याला दुसरा सबग्राफ कोणता घ्यावा लागेल? मग हा घ्यावा लागेल आपल्याला, ए बी सी अँड गिव्ह इट एज नेम. बघा, हे दोघं ग्राफ्स एज डिसजॉईंट आहेत का? बघा, इथला हे दोघं एज जे ते याच्यात प्रेझेंट आहेत का? नाही. म्हणून यांना काय म्हणतो आपण? एज डिसजॉईंट सबग्राफ. ओके, एज दीज आर दी एज डिसजॉईंट सबग्राफ. हे होते का दोघं? नाही, कारण की हा एक एज दोघांमध्ये कॉमन होता ना, हा एज, हा आणि हा एज का होता दोघांमध्ये कॉमन होता, म्हणून त्यांना आपण काय नाही म्हणू शकत, एज डिसजॉईंट सबग्राफ. नाऊ नेक्स्ट इज, टू ऑर मोर सबग्राफ ऑफ एनी ग्राफ आर एज डिसजॉईंट इफ दे हॅव नो एज इन कॉमन. म्हणजे त्या दोघांमध्ये कोणता एज कॉमन असणार आहे? दॅट मीन्स सबग्राफ एच अँड के ऑफ जी इज सेड टू बी एज डिसजॉईंट. म्हणजे दोन सबग्राफला एज डिसजॉईंट केव्हा म्हणायचं? इफ E ऑफ H इंटरसेक्शन E ऑफ K इज इक्वल्स टू फाय. इंटरसेक्शन म्हणजे इंटरसेक्शनचं काम काय असतं?
दोघा सेट मध्ये जे कॉमन एलिमेंट प्रेझेंट आहे ते शो करणं. जर इकडे फाय म्हटले तर दोघांमध्ये कोणताही कॉमन एलिमेंट नाही. व्हॉट इज ई ऑफ एज? दिस इज नथिंग बट द एज सेट ऑफ सबग्राफ एज. आणि व्हॉट इज ई ऑफ के? एज सेट ऑफ के. दॅट मीन्स दे हॅव नो एलिमेंट, नो एज इन कॉमन. दॅट्स वाय वी गेट हिअर फाय. व्हॉट इज मीन बाय फाय? फाय शोज देर इज नो एलिमेंट इन कॉमन. दॅट मीन्स एच एन के डू नॉट हॅव एनी एज इन कॉमन. नाऊ एफ ऑब्झर्वेशन इज सबग्राफ्स दॅट डू नॉट हॅव व्हर्टेक्स इन कॉमन. म्हणजे असे दोन ग्राफ ज्यांचे व्हर्टेक्स कॉमन, सबग्राफ ज्यांच्यात व्हर्टेक्स कॉमन नाही त्यांना काय म्हणतो आपण? व्हर्टेक्स डिजॉईंट सबग्राफ. फॉर एक्झाम्पल दिस इज अवर मेन ग्राफ ए बी सी डी. सपोज वी हॅव दिस ग्राफ, ओके, दिस इज अवर जी, दिस इज अवर एच, अँड वी कन्सिडर सी डी, दिस इज अवर के. बघा इथे ए आणि बी आणि सी आणि डी व्हर्टेक्स कॉमन आहेत का या दोघांमध्ये? नाही. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? व्हर्टेक्स डिजॉईंट सबग्राफ. ओके, सो नेक्स्ट ऑब्झर्वेशन इज व्हर्टेक्स डिजॉईंट सबग्राफ इम्प्लाइज दे विल हॅव नो एज इन कॉमन. बघा हे व्हर्टेक्स डिजॉईंट होते ना, मग यांच्यात कोणताही एज कॉमन होता का? समजा याला ई वन म्हटलं, हा काय ई टू आहे. सो दिस इज ई वन, दिस इज ई टू. बघा हा व्हर्टेक्स डिजॉईंट आहे ना, म्हणजे ऑब्विसली वी कॅन से दॅट देर इज नो एज इन कॉमन. जर व्हर्टेक्स डिजॉईंट सबग्राफ असेल तर त्यांच्यामध्ये कोणताही एज कॉमन नसणार आहे. म्हणजे व्हर्टेक्स डिजॉईंट सबग्राफ इम्प्लाइज एज डिजॉईंट सबग्राफ. येतंय लक्षात? व्हर्टेक्स डिजॉईंट सबग्राफ इम्प्लाइज एज डिजॉईंट सबग्राफ. बट रिव्हर्स पॉसिबल आहे का? नाही. कारण की बघा, आता बघा हे एज डिसजॉईंट आहे. जो याच्याकडे जे एजेस प्रेझेंट आहे ते याच्याकडनं, हे दोघं काय? एज डिसजॉईंटेड. म्हणून हे व्हर्टेक्स डिसजॉईंट आहेत का? नीड नॉट बी. म्हणजे असतील पण आणि नसतील पण. ओके, म्हणजे हे एज डिसजॉईंट सबग्राफ्स आहेत, बट हे व्हर्टेक्स डिसजॉईंट सबग्राफ आहेत का? नाही. कारण की इथे एक व्हर्टेक्स जो आहे, आर नॉट दी व्हर्टेक्स डिसजॉईंट सबग्राफ. आणि एज डिसजॉईंट तर हे असणारच आहे, ए बी सी डी, दीज आर एज डिसजॉईंट अँड ऑल्सो व्हर्टेक्स डिसजॉईंट पण असणार आहे. म्हणजे दिस इज नॉट नेसेसरी, नीड नॉट बी एज डिसजॉईंट सबग्राफ, नीड नॉट बी व्हर्टेक्स डिसजॉईंट सबग्राफ. आले लक्षात? नाउ नेक्स्ट इज स्पॅनिंग सबग्राफ. खूपच इझी डेफिनेशन आहे. ए सबग्राफ जी इज सेड टू बी स्पॅनिंग सबग्राफ ऑफ जी इफ इट इज कंटेन्स ऑल दी व्हर्टायसेस ऑफ जी. समजा कोणताही मेन ग्राफ असेल, त्याच्या सबग्राफकडे त्याचे टोटल व्हर्टायसेस असले पाहिजे. एजेसची काही घेणं नाही, एजेस कमी कमी असले तरी चालतील. पण ए सबग्राफ जी इज सेड टू बी स्पॅनिंग सबग्राफ ऑफ जी इफ इट इज कंटेन्स ऑल दी व्हर्टायसेस ऑफ जी. म्हणजे जीचे हा जी आहे ना, फॉर एक्झाम्पल बघा हा जी आहे, हा सबग्राफ आहे एच, हा सबग्राफ आहे आय. बघा जे जी कडे टोटल व्हर्टायसेस होते ते एच कडे पण प्रेझेंट आहे. बघा ए बी सी डी ई एफ जी एच. बघा मग ए बी सी डी ई एफ जी एच, म्हणजे जेवढे व्हर्टायसेस आहे याच्याकडे तेवढेच याच्याकडे पण, एजेस कमी जास्त होऊ शकतात. बघा हा पण एक सबग्राफ आहे, ए बी सी डी ई एफ जी एच, म्हणजे याच्याकडे जेवढे व्हर्टायसेस आहेत तेवढेच याच्याकडे पण आहेत. म्हणून हे दोघं काय झाले? जीचे स्पॅनिंग सबग्राफ झाले. एक जरी व्हर्टायसेस कमी झाला यांच्यातनं तर ते काय होणार नाही? स्पॅनिंग सबग्राफ होणार नाहीत. ते काय होणार नाही? स्पॅनिंग सबग्राफ होणार नाहीत. नाऊ आले वेगवेगळे डिफरंट एक्झाम्पल्स घेऊ शकता तुम्ही. नाऊ लास्ट डेफिनेशन, इंड्यूस सबग्राफ. सो व्हॉट इज मीन बाय इंड्यूस सबग्राफ? लेट यू बी दी नॉन एम्प्टी सबसेट ऑफ दी व्हर्टेक्स सेट ऑफ ग्राफ जी. म्हणजे काय? यू काय? आपल्याकडे व्हर्टेक्स सेटचा सबसेट आहे. म्हणजे व्हर्टेक्स सेट कशाने डिनोट करतो आपण? व्ही ने. आणि यू काय? त्याचा सबसेट आहे. म्हणजे जीचे जे टोटल व्हर्टेक्स असणार आहे त्यातनं काही व्हर्टेक्स घेऊन यू तयार झालेले. ओके, व्हर्टेक्स सेट ऑफ ग्राफ जी, दिस सबग्राफ ऑफ जी, दिस सबग्राफ ऑफ जी हुज व्हर्टेक्स सेट इज यू, दिस सबग्राफ ऑफ जी हुज व्हर्टेक्स सेट इज यू अँड दी एज सेट कन्सिस्ट ऑफ दोज एजेस ऑफ जी विच आर पेअर ऑफ एलिमेंट्स ऑफ यू. म्हणजेच काय? समजा हा आपला ग्राफ आहे आणि यू काय? आपल्याकडे व्हर्टेक्स सेट व्ही वन,
V2 आणि V3 आणि V काय असणार आहे V1 V2 V3 अँड V4 हा V U बघा कोणाचा सबसेट आहे V चा U कोणाचा सबसेट आहे V चा सबसेट आहे ओके मग काय म्हटलंय दी सबग्रॉप ऑफ G हुज व्हर्टेक्स सेट इज U बघा याचा पण व्हर्टेक्स सेट काय आहे V1 V2 V3 याचा पण V1 V2 V3 ओके हुज व्हर्टेक्स सेट अँड एज सेट कन्सिस्ट ऑफ दोज एजेस ऑफ G विच आर पेअर ऑफ एलिमेंट्स ऑफ U म्हणजे जे एजेस असणार आहेत ना या सबग्राफ मध्ये ते काय असणार आहेत पेअर ऑफ व्हर्टायसेस ऑफ एजेस इन U म्हणजे त्याचे जे एंड व्हर्टायसेस असणार आहे ते कुठले असणारे U मधलेच असणारे बघा या एजचे एंड व्हर्टायसेस काय V1 ते U मधलेच याचे एंड व्हर्टायसेस काय V1 अँड V2 ते दोघे U मधेच प्रेझेंट आहे E3 चे एंड व्हर्टायसेस काय V1 V3 ते कशात प्रेझेंट आहे U मधेच प्रेझेंट आहेत नाव A चे एंड व्हर्टायसेस बघा E1 चे काय V1 E2 चे काय V1 V2 आणि हा काय आपल्याकडे E5 चे एंड व्हर्टायसेस काय V2 V3 हे सगळे काय U मध्येच प्रेझेंट आहे म्हणून यांना काय म्हणू शकतो आपण U इज कॉल्ड एज विच आर पेअर ऑफ एलिमेंट्स ऑफ U इज कॉल्ड एज द व्हर्टेक्स इंड्यूस म्हणजे व्हर्टेक्स पासून तयार झालेला ओके ऑर इंड्यूस सबग्राफ ऑफ G अँड इट इज डिनोटेड बाय G ऑफ U ओके दॅट्स ऑल फॉर नाऊ नेक्स्ट पार्ट वी विल टेक इन नेक्स्ट लेक्चर थँक्यू